அப்பெல்லாம் ரெண்டு பிக் பாஸ். बिग बॉस मराठी या कार्यक्रमात वाद विवाद होण्यास सुरुवात झालीये. घरातलं खेळत वातावरण खुर्चीच्या टास्कमुळे चांगलंच पालटलंय. आपल्याला संख्याबळ एक सारखं. अरे पॉलिटिक्स मध्ये हेच चालत. आणि ऐक ना, असे तू पण काकांना जास्त टार्गेट सध्या करू नका. एक पाया पडून तुमच्या कॅप्टन आपला आणि तो तिकडे. आपल्याला त्यांच्याकडचे दोन मेंबर तरी आपल्याकडे आणावे लागतात. कोणीही येणार नाहीये. आपण प्रयत्न करू. अहो मी काय म्हणते, तिला जे हवं ते करू द्या, आपण मध्ये पडायला नको. आपल्याला जे हवं ते आपण कर. तुझा फक्त तुम्ही मग त्याच्यामध्ये. नाही आम्ही मध्ये नाही येत. नाही नाही आम्ही नाही येत. संबंध राजकारणात हे चालतं की जेव्हा संख्याबळ एकसारखं नसतं तेव्हा तिकडच्या पार्टीतली चार माणसं आपल्याला सरकावे लागतात. इट्स अ पॉलिटिक्स. ठीक आहे, दोन मेंबर तरी मी त्यांच्याकडचे पोळून इकडे आणीन. वणवा पेट घेत आहे या गाण्याने घरच्यांची सकाळ आज होणार आहे. टीम असतानाच खुर्ची टिकवण्यासाठी खुर्चीवर बसणार आहेत. त्यावेळी मेघा स्वतःवरच कचरा टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा तिच्या एका वाक्याने असतात काळे भडकला आहे. स्वतःवर घालून घेतेस. वेडी आहेस का तू? मला काही त्याच्यात घाण नाही वाटत. मेघा दिस इज रॉंग. मेघा, अरे तू वेडी आहेस का? स्वतःवरच काय घालून घेतेस? मी घातला ना कचरा. अगं कशाला? मला काहीच नाही वाटत कचऱ्याचं. सी अगं, पण स्वतःवरच काय घालून घेतेस? यांना जीवाला लागलंय ना, जसं काही यांची मानहानी झालीये. अरे तुम्ही वेडे आहात का मेघा? येस वी आर क्रेझी पीपल. मेघा असतात पाणी होत रे. तू डोळे पुस पहिलं, फक्त डोळे पुस. याच्याने काही होत नाही हे प्रूव्ह करण्यासाठी केलंयस तू? थोडस याच्याने काही होत नाही हे दाखवण्यासाठी केलं हे वाक्य बोललीस की नाही? याच्याने काही होत नाही हे दाखवण्यासाठी केलं हे वाक्य बोललीस की नाही? तुला कळत नाही का गोष्टी? उपकार केलास का? अस्त्या नो. असं बोलू सॉरी म्हणून उपकार केलास का कोणावर? हे करून उपकार करतेस? आता बिग बॉस मराठीच्या या टास्क मध्ये नक्की काय होणार यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी कलर्स मराठीवर. आणि बिग बॉस मराठीच्या अशाच खमंग हायलाइट साठी पाहत रहा फक्त मराठी शोबज़.